नाशिक शहर काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्र शासनातर्फे निराधार विधवा महिला व दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या माध्यमातून दरमहा अर्थसहाय्य दिले जाते, परंतु आता शासनाने नवीन नियमानुसार संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यासोबत कंपल्सरी 21,000 उत्पन्नाचा दाखला जोडण्याचे सांगितले आहे. एकीकडे आपल्याकडून 21,000 उत्पन्नाचा दाखला मिळत नसून अशा प्रकारे ह्या योजनेतील लाभार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून त्यामध्ये आपल्याकडून उत्पन्नाची जी अट टाकण्यात आली आहे ती शिथिल करण्यात यावी, जेणेकरून या योजनेतील अनेक गोरगरीब विधवा महिला व दिव्यांग नागरिकांना याचा लाभ घेता येईल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या महिलांचं कोणीही अशा लोकांना दरमहा 500 रुपये पेन्शन दिली जात होती, परंतु त्याच्यामध्ये सेवा दलाच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करून सदर अनुदान 1,500 रुपयावरून 1,000 रुपये करण्याची मागणी केली असता शासनाने याची दखल घेऊन त्या महिलांना, निराधार महिलांना, वृद्ध महिलांना 1,000 रुपये अनुदान दिलं जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून फक्त हयातीचा दाखला हा सबमिट करून त्या महिलांना अनुदान दिलं जात होतं, परंतु आत्ता नवीन नियमानुसार या महिलांकडून कुणाचा दाखलाही मागणी केली जात आहे. परंतु ज्या निराधार आहे, ज्यांचं कोणीच नाही आहे, ज्यांचं काय उत्पन्नच नाही आहे, अशा महिलांकडून उत्पन्नाचा दाखला मागून घेणं हेच मुळात खूप चुकीचं असून आणि नियमाला धरून नाही. म्हणून आमचं असं म्हणणं आहे, सेवा दलाच्या वतीनं आम्ही संबंधित जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या वृद्ध महिलांना, निराधार महिलांना कुठल्या उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळे आपण त्यांना मदत करतो आणि त्याच्यासाठी असं उत्पन्नाचा दाखला मागवणं हेच मुळात चुकीचं आहे. महिन्याला महाराष्ट्र शासनातर्फे जे अनुदान पेन्शन दिले जाते त्या पेन्शनमध्ये शासनाच्या नियमानुसार दरवर्षी हयातीचा दाखला दिला जातो, परंतु ह्या वर्षीपासून त्याच्याबरोबर हयातीच्या दाखल्याबरोबर उत्पन्नाच्या दाखल्याची अट ही त्यांनी कंपल्सरी केलेली आहे. त्याला अनुषंगून आमच्याकडे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाकडं अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत. त्या संदर्भातच आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की उत्पन्नाची जी आड आपण दाखल केलेली आहे ती शिथिल करावी, जेणेकरून या ज्या निराधार व्यक्तींना एक प्रकारे कुठेतरी न्याय मिळेल. यावेळी निवेदन देते वेळी सचिन जाधव, अनिल आंबेकर, दीपक परदेशी, जगदीश वर्मा, रामदास लोखंडे, संतोष हिवाळे, सिद्धार्थ गांगरुडे, राजू बनसोडे, सुरेश मारू, अविनाश मारू, उमेश चव्हाण, वसंत ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. एनसीएनन्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.